नमस्कार, मी डॉक्टर प्रमोद सावंत या विद्यापीठामध्ये विस्तार शिक्षण संचालक म्हणून काम करतो. त्याचबरोबर कृषी महाविद्यालयाचा प्राचार्य म्हणून मी कार्यरत आहे. आज या ठिकाणी आमच्या विद्यार्थ्यांसाठी गरब्याचं आयोजन केलेलं आहे. आपल्या सर्वांना माहितीच आहे की हे सगळ्यात दसऱ्याचे दिवस चाललेले आहेत. सर्वत्र गरबा दांडिया रास चालू असतो. परंतु आमच्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत एक होतं की आमचे विद्यार्थी सकाळी 9 वाजल्यापासून ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत सतत त्यांच्या बौद्धिक आणि प्रात्यक्षिक वर्गामध्ये व्यस्त असतात. त्याचबरोबर आणखी एक म्हणजे आमच्या विद्यार्थ्यांची आता मध्यसत्र परीक्षासुद्धा चालू होती, ती आजच संपली. आणि मग विद्यार्थ्यांना थोडंसं तणावमुक्त करण्यासाठी त्यांना एक विरंगुळा म्हणून आणि त्याचबरोबर आपल्या संस्कृतीची थोडीशी त्यांना ओळख व्हावी या दृष्टीने आज आमचं जे विद्यापीठाचं क्रीडा आणि सहशैक्षणिक उपक्रम संचालनालय आहे, त्याचे संचालक आहेत डॉक्टर विठ्ठल नाईक. यांच्या संकल्पनेतून त्यांनी सर्व विद्यार्थ्यांसाठी आजच्या या गरब्याचं आयोजन करण्याचं ठरवलं होतं आणि त्याप्रमाणे आपण याचं एक आयोजन केलेलं आहे. यामध्ये आमचे दापोली इथले कृषी महाविद्यालय, उद्यानविद्या महाविद्यालय, वनशास्त्र महाविद्यालय आणि इथलं अभियांत्रिकी महाविद्यालय याचे सर्व विद्यार्थी या गरब्यामध्ये सहभागी झालेले आहेत. आणि आपण पाहिलंच असेल की विद्यार्थी अगदी मोठ्या उत्साहाने आनंदाने त्याच्यामध्ये गरक आहेत आणि मजा लुटत आहेत. आणि हेच स्वभाव असतं थोडंसं की विद्ययार्थ्यांना थोडंसं नेहमीच्या व्यस्त कार्यक्रमातून थोडंसं वेळ देणं आणि थोडंसं एन्जॉयमेंट झाली तर पुन्हा ते नव्या जोमाने उद्या अभ्यासाला लागतील. याच उद्देशाने आजच्या ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि त्यासाठी सर्व विद्यार्थ्यांना मी शुभेच्छा देतो. आणि विशेषतः आमचे कुलगुरू आदरणीय डॉक्टर संजय भावे सर यांनी आम्हाला ही परवानगी दिली, त्याबद्दल त्यांनाही धन्यवाद देतो. आमचे सर्व शिक्षण संचालक, संशोधन संचालक आणि इतर सर्व अधिकारी यांनाही धन्यवाद देईन की या ठिकाणची सगळी व्यवस्था सगळ्यांनी मदत केलेली आहे आणि एक विद्यार्थ्यांसाठी छान उपक्रम राबवलेला आहे. धन्यवाद. तर मित्रांनो, दापोली कनेक्टच्या वतीने मी आज डॉक्टर प्रमोद सावंत सरांना भेटलो आणि हा संपूर्ण उपक्रम जो आहे तो पाहिला आणि इतका उत्साह आणि इट्स सो कंटेजियस आणि इतकं छान वाटलं की मला असं वाटतं की ती मुलं आता त्यांचा आनंद द्विगुणित होईल आणि परफॉर्म चांगलं करतील. सर, तुम्ही वेळ दिलात. थँक्यू सो मच. धन्यवाद. Thank you.
Yeah.